विक्रम प्लीज प्लीज हा वाद वाढवू नकोस. आम्ही विषय वाढवत नाही हो देवयानी, आम्ही वस्तुस्थितीला धरूनच बोलतोय. कुठल्या अधिकाऱ्याने त्याने तुला हाकलून दिलं शाळेत सांग. कुठल्या अधिकाऱ्याने? आणि जर त्यांचा त्या शाळेवरती अधिकार असेल ना, तर आमचाही एक राजेश शेटे म्हणून त्या शाळेवर तितकाच अधिकार आहे. आणि खरं तर आमच्यापेक्षा तुझा आणि तुझ्या दादूंचा त्या शाळेवर जास्त अधिकार आहे. आणि साईमांना आणि या रणवीर राजांना कोणी दिला अधिकार शाळेविषयी बोलण्याचा? काय केलं त्यांनी शाळेसाठी? साईमा आणि भैयासाहेबांचं बोलणं एवढं मनावर नको घेऊस. तुम्हाला आमची काळजी वाटत नाही देवयानी, तुम्हाला काळजी वाटते तुझी. त्या शाळेत जाऊन शिकवण्याने जर तुला खरंच एवढं समाधान मिळणार असेल तर तू तिथे जाणार आणि उद्या आम्ही तुझ्याबरोबर तिथे येणार. बघू तुला तिथे कोण अडवत ते. नाही विक्रम, सरस्वतीचं मंदिर आहे ते, तिथे वाद नको. आणि मुलांना शिकवून मला समाधान मिळत, पण शाळा हाच का एकमेव पर्याय नाही ना. माझी शपथ आहे तुला, तापमानाचा बदला घेण्यासाठी तू हा वाद वाढवणार नाही. बोल ना. शाब्बास नताशा, आज तू आमचं खूप मोठं काम केलेस. साईमा, तुम्ही दिलेला आदेश मी पाळला, हे तर माझं कर्तव्यच होतं. त्या देवयानीला अशीच अद्दल घडायला हवी होती. यापुढे ती देवयानी आपल्या शाळेमध्ये पाऊल टाकण्याचं धाडस चुकूनही करणार नाही. नताशा, आम्ही तुझ्यावर खुश आहोत. तुला काय बक्षीस हवं ते मा? बक्षीस? नाही नाही, मला खरंच काही नकोय. तुला घ्यावंच लागेल. खुश झाल्यावर समोरच्याला बक्षीस देणं हा आमच्या परंपरेतलाच एक भाग आहे. आणि त्यातून तू आमच्यासाठी एवढं मोठं काम केलं आहेस की तुला काय हवं ते बक्षीस मागण्याचं स्वातंत्र्य आम्ही तुला देतो. साईमा, तुम्ही म्हणताय म्हणून असं समजा की माझं हे बक्षीस तुमच्याकडे राखून ठेवलं आहे, वेळ आली की मागून घेईन. चालेल. राज शिर्क्यांशी इमानदार असल्याची पोच पावती आज तू या कामातनं आम्हाला दिलेली आहे. हरकत नाही, तुझं बक्षीस आम्ही राखून ठेवू. तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू मागू शकतेस. साईमा, बक्षीस देण्याचं वचन तर तुम्ही मला दिलंय, पण बक्षीस मागण्याची वेळ जेव्हा येईल तेव्हा. नताशा, कसला विचार करते? काही नाही साईमा, तुमच्या मनाच्या मोठेपणाचा विचार करत होते. मला निघायला हवं, येऊ मी आता? हो, येतो. या नताशाच्या साईमांबरोबरच्या गाठी भेटी आजकाल जरा जास्तच वाढत चालल्या आहेत. हे जर का असंच चालू राहिलं तर राजे शिर्केंचं नुकसानच होईल. साईमानं आम्हाला सावध करायलाच हवं.